नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जनता विद्या मंदिरच्या चा यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो आपण अंधश्रद्धा निर्मूलन हा निबंध अभ्यासत होतो यामध्ये आपण अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपण सर्वांनीच हातभार लावावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी अर्थात अनीस संस्था गावोगावी जाऊन ढोंगी बाबांना आव्हान देत आहे त्यांच्या अशा ढोंगीपणाचा भंडाफोड करीत आहे त्यासाठी ते अंगारा काढून दाखविणे प्रज्वलित करणे यासारख्या प्रयोगाद्वारे बुवाबाजीच्या चमत्काराचा भंडाफोड करतात पण ही मोहीम व्यापक व्हायला हवी तुम्ही आम्ही सगळ्यांनीच त्यात सक्रिय व्हायला हवे आपल्याकडे प्रत्येक गावाला वडील माफ करा वाडीला लहान मोठे देवस्थान आहेच तेथे पशूंना बळी देण्याचे प्रकार नजरेस पडतात गाडगे बाबासारख्या अशिक्षित माणसाने या पशुबळीविषयी समाज जागृती केली आहे गुप्तधनाच्या लालसेने नरबळी देणारे ज्या समाजात आहेत त्या तिथे सं अंधश्रद्धा निर्मूलनाची खरी गरज आहे परीक्षेत अभ्यासाने यश मिळते कोणा बाबाच्या नादी लागून नाही हे आम्ही अंगी बाणवले पाहिजे खेडोपाडी जी अडाणी जनता आहे तिचा भूताखेतांवर विश्वास असतो म्हणून सर्व भू सुशिक्षितांनी पुढे येऊन अंधश्रद्धेविषयी आवाज उठविलाच पाहिजे शाळा कॉलेज एन सी सी एन एस एस याद्वारे खेड्यापाड्यात जनजागृती केली पाहिजे खेड्यापाड्यात काम करणारे शिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी ग्रामसेवक त्यासाठी यांच्या मार्फत योजना राबवून अंधश्रद्धा शंभर टक्के निर्मूलन करण्याचे ठरविले पाहिजे मुलीच्या जन्माचे खापर फक्त स्त्रीवर फोडणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीतील लोकांची अंधश्रद्धा दूर करण्याची सध्या गरज आहे तसेच मु मुलगा व मुलगी यामध्ये भेद करणाऱ्यांची मानसिकताही बदलण्याची आज गरज आहे अन्यथा भविष्यात मुलांना जन्म देणाऱ्या स्त्रियांचीच कमतरता निर्माण होईल व एक वेगळेच संकट आपल्यासमोर उभे राहील जरी संकटे आपल्यासमोर उभी राहू नयेत असे आपणास वाटत असेल तर आपण सर्वांनी मिळून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य एकदिलाने करायला हवे तरच इष्ट परिणाम घडून येतील आणि रूढी परंपरेच्या दास्यातून समाज मुक्त होईल एकीकडे आपण पक्षाप्रमाणे आकाशातून भरारी मारू लागलो आणि माशाप्रमाणे पाण्यात पोहू लागलो आहोत ही विज्ञानाची गरुड भरारी आहे अशा देशात अंगात येणे कोंबड्या बकऱ्यांचा बळी देणे ही गोष्ट लांछनास्पद वाटणारी आहे अशा पद्धतीने या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज हा निबंध संपलेला आहे याच्या नोट्स मी आपणास देतो तो निबंध वहीमध्ये लिहून आपण ठेवावा नमस्कार